सुरुवातीलाच बातमी मुंबई एक्सप्रेसवेवरील अपघातासंदर्भात. पुण्यातील खंडाळा घाटात ऑइल टँकरचा अपघात झालाय. अपघातानंतर ऑइल टँकरला आग लागली आणि आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झालाय. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहेत. एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी सुद्धा पाहायला मिळते. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ ओव्हरब्रिजवर ऑइल टँकरचा अपघात झाला आणि भीषण आग लागली. या अपघातात 2 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी सुद्धा पाहायला मिळते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत डोंबरे यांनी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती काही वेळापूर्वी या ठिकाणी भीषण असा अपघात झालेला आहे. खंडाळा घाटामध्ये एक टँकर पलटी झाला आणि त्यामधलं जे केमिकल होतं ते रस्त्यावरती सांडलं आणि त्यानंतर ह्या टँकरला भीषण अशी आग लागली आणि ह्या आगीचे लोट आता पण आपण पाहू शकतो. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जातोय, परंतु ही आग कशामुळे लागली आपण प्रत्यक्षदर्शनी यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगणार, कशी ही आग लागली? सर, हा अपघात झाला होता त्यावेळेस आम्ही ऍक्झॉस्ट बरोबर त्या गाडीच्या जवळपासच होतो, पण आम्ही ते अपघात झाल्याबरोबर आम्ही थांबलो पाहिला आणि त्याच्या काही अंतर ठेवूनच आम्ही पाठीमागे थांबलो. पण हा अपघात असा घडला ह्याच्यामुळे ही गाडी अतिशय वेगाने होती, वेगाने असल्यामुळे हा चालकाचं नियंत्रण सुटून आणि आउट ऑफ मारलेला होता. ह्याचं नियंत्रण सुटल्यामुळे ह्याच्यात किती जण जखमी झाल्याचं आपण पाहिलं? सर, मी पाहिलं प्रत्यक्षदर्शी, याच्यामध्ये मला एकच जण जळताना दिसला. हा तो एकच जण होता आणि तो त्याचा जीव वाचवण्यासाठी ऑपोजिट साईडला आला होता, पण त्याला कोणीही मदतीसाठी जाऊ शकलं नाही कारण ती मोठ्या प्रमाणात आग भडकत होती. नक्कीच मोठ्या प्रमाणात ही आग भडकत होती. अजून देखील आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरू आहे आणि गेल्या काही तासांपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती वाहतूक देखील ठप्प झालेली आहे आणि ज्यावेळेस ही आग नियंत्रणात येईल त्यावेळेस इथली परिस्थिती आहे ती सुधारेल. सुशांत डुमरे, लोकशाही न्यूज, लोणावळा, पुणे. पुणे टू मुंबई जाते हुए लेन में हुआ था एक्सप्रेसवे पे, तो इसमें अभी तक तो 4 डेथ्स है और 3 मेंबर्स इंजर्ड है. इसमें सबको एम्बुलेंस को बुला के हम लोग ने रेस्क्यू किए हैं और जो मयत है और जो भी इंजर्ड है सबको एम्बुलेंस में बुला के हॉस्पिटल भेजे गए. आग लगी है तो हम सबको पता चला और स्विफ्ट एक्शन लिए थे और जो भी मुंबई से पुणे आ रही थी ट्रैफिक उनको रोक दिया गया है. पुणे से मुंबई जाने वाले ट्रैफिक भी रोक दिया गया है. केमिकल है, गाड़ी पलटी झाली होती आणि एक कर्मचारी तो आग बुजवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्यात ब्लास्ट झाला मोठा. त्या ब्लास्ट मध्ये तो फेटल झालेला आहे एक विद्यार्थी आणि त्या केमिकल खाली पडल्यामुळे ना खाली मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि तिथे एक लेडीज आणि 2 लहान मुलांनाही थोडी इजा झाल्याचं समजतंय. त्यानुसार आपण इथे आता फायर कंट्रोल केलेली आहे. आता काय अडचण नाही, आता फक्त केमिकल काढायचं चाललंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.